मुंबईच्या रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला सार्वजनिक शौचालय आढळतात आणि मुंबईकरांना याचा फायदा देखील होतो। त्यामुळे ही शौचालय बांधतानाच पुढील अनेक वर्ष टिकतील याची खबरदारी घेतली जाते। मात्र ही बाब गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील शौचालयाला लागू होत नाही, कारण 2015 बांधलेलं शौचालय मुंबई महापालिकेने धोकादायक घोषित केलं आणि ते तात्काळ पाडायला लावलं। शिवाजीनगरच्या रोड नंबर 4 जवळ प्लॉट नंबर 29 हे दुमजली शौचालय होतं। या शौचालयामध्ये जवळपास 25 शौचकुपी होत्या, त्यामुळे या शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता हे तर निश्चित। पण हे शौचालय पाडण्यापूर्वी महापालिकेनं एक तात्पुरतं शौचालय देखील बांधलं, ज्यामध्ये 6-7 शौचकुपी आहेत। पण त्याची अवस्था जर पाहिली तर ते काहीही कामाचं नाही असं दिसतंय। या शौचालयाचं व्यवस्थापन एम पूर्व प्रभाग समितीच्या घनकचरा विभागांतर्गत मिलन सेवा संघ पाहत होतं, परंतु महापालिकेनं तात्काळ या व्यवस्थापनाला शौचालय बंद करण्यास सांगितलं, त्यामुळे इथल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होताना पाहायला मिळते। एकदा का शौचालय बांधलं की कंत्राटदाराकडून 5 हमी दिली जाते, शिवाय ते बांधकाम पुढील 25-30 सहज टिकतं। पण शिवाजीनगरचं हे शौचालय केवळ 8 धोकादायक कसं ठरलं असा प्रश्न निर्माण होतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की शिवाजीनगरच्या या परिसरात आपण जिथं नजर टाकू तिथं 2-3 घरं पाहायला मिळतात। आता ती अधिकृत आहेत की अनधिकृत हा भाग वेगळा, पण अशीच 2 नवीन बांधकामं आपल्याला सदर शौचालयाच्या अगदी शेजारी सुरू असलेली पाहायला मिळतात। यापैकी एक बांधकाम तर अगदी शौचालयाच्या समोरच आहे। अगदी 8 एखादं शौचालय धोकादायक ठरतं ही तर कमालच म्हणावी लागेल। आता कुणाचं तरी उखळ पांढरं करण्यासाठी जाणून बुजून सदर सार्वजनिक शौचालय धोकादायक ठरवलं गेलं नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही। शुभम पाटील, लोकमत, मुंबई, गोवंडी।